माझं नाव विजय परब, मी रिक्षा चालक आहे. मी आगाशी ते विरार रिक्षा चालवतो आणि आज 20 एप्रिल, आज आम्हाला 11:00 नंतर खाकीवर्दीतील पोलिसांनी रिक्षा चालवायला पूर्णपणे बंद केलेली आहे. आज असं झालं आहे की 11:00 नंतर पोलिसांनी रिक्षा बंद करायला सांगितल्या. फक्त सांगितलं की अत्यावश्यक काय असेल तरच त्याच्यासाठी रिक्षा न्या. विरारमध्ये आमच्या वेस्टच्या जवळजवळ सगळ्याच रूटच्या रिक्षा बंद आहेत आणि रिक्षा बंद असल्यामुळे प्रवाशांचे पण इथे हाल होत आहेत. कारण मी मगाशी पेशंट सोडल्यापासून स्टेशनच्या बाजूला उभा आहे, तर लोकं जी ट्रेनमधून उतरत आहेत त्यांना जाण्यासाठी रिक्षा मिळत नाही आहेत आणि रिक्षा मिळत नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे लोकांचा. लोकांना चालत जावं लागतं आहे. लोकं बोलत आहेत की 8 ते 9 तासापासून सकाळपासून आम्ही काम करून आलो आहे आणि हॉस्पिटल ड्युटी केली किंवा अन्य ठिकाणी पोलिसांनी काही जण पोलीस किंवा होमगार्ड म्हणजे अशा अत्यावश्यक सेवेत ड्युटी करून आलेत, थकून आलेत, त्यांना जाण्यासाठी रिक्षा नसल्यामुळे खूप त्यांची हालत बेकार होत आहे. आता रिक्षा कशासाठी चालवणार असं सांगितलं तुम्हाला? आम्हाला सांगितलंय फक्त अत्यावश्यक सेवा असेल, अत्यावश्यक सेवेसाठीच रिक्षा चालू राहील. अजूनपर्यंत बाकी काहीच सांगितलं नाही आहे, पूर्णपणे काहीच क्लिअर होत नाही. आणि ट्राफिक पोलीस जे आहेत आमचे, त्यांना पण पूर्ण क्लिअर निर्देश काहीच दिलेले नाही आहेत. कारण आम्ही त्यांना विचारणा करतो आहे तर ते बोलत आहेत की अत्यावश्यक सेवेसाठी आहे, पण पूर्णपणे निर्देश आम्हाला काहीच दिले नाही आहेत. फक्त रिक्षा बंद करा असा आदेश आम्हाला वारंवार सांगितला जातो आहे. बोळीन लाईनला रिक्षा चालवतो, बोळीन रूटला, पण आम्हाला काही निर्देश दिलेले नाही आहेत. आज काय झालं? आज आमच्या रिक्षा बंद करायला सांगितले आहेत. कोणी? पोलीसवाल्यांनी, RTOवाल्यांनी. विरार शहरातील कुठल्या कुठल्या रिक्षा बंद आहेत? सर्व रूटच्या रिक्षा बंद आहेत. विरार पूर्व पश्चिमाच्या सर्व रिक्षा बंद आहेत, त्यामुळे लोकांचे हाल होतात पॅसेंजरचे. कारण त्यांना रिक्षाच नाही आहे, पायी पायी घरी जावं लागतं आहे. कारण लोकं आता कामावरून आलेले आहेत. रिक्षा बंद करण्याचं कारण काय? रिक्षा बंद करणं, कारण आम्हाला तिथून ऑर्डर आली आहे की तुम्ही रिक्षा बंद करा. आम्ही तरी त्यांना रिक्वेस्ट केली, साहेब अत्यावश्यक सेवेसाठी तर आम्हाला द्या, पण आम्हाला तेही चालून देत नाही आहेत. आधीच आम्ही लोकांनी रिक्षा हप्त्यावरती घेतलेले आहेत, आमचे हप्ते थकलेले आहेत. आधीच पहिल्या लॉकडाऊनमध्ये आमचे हाल झालेत आणि आता तर अजून हाल व्हायला लागलेत. साहेब आम्हाला बोलले अत्याधिक सेवेचे आयडिया असेल तर त्यांना बसवा, तर तेही बसवले तरी आता आम्हाला चालून देत नाही आहेत. बोलतात की पूर्ण आता बंदच व्हायला हवे तुमच्या गाड्या, तर आता आम्ही काय करणार? किती विरार वेस्टच्या रिक्षा बंद आहेत? पूर्ण टोटल सर्व लाईनच्या रिक्षा बंद आहेत. आमच्या हालत खराब आहेत पहिल्याच पासून.